काही करायचं काय अजित पवारांचं? मध्ये मोठं बंडबिंड केलं, राजीनामा देईन, मग काकांनी डोळे वटारले, मग मागे हात बांधून दाती तृण घेऊन समोर उभे राहिले, काका मला माफ करा, दोन महिने बिन खात्याचे मंत्री होते, तो माफीनाम्याचा काय प्रकार होता आम्हाला पण माहिती आहे, कशी माफी मागितली, शरद पवार साहेब कसे चिडले, पहिल्यांदा मोठा बंडबिंड केलं, आमदार विमदार सगळे पाठीशी येतील, तीन दिवसांनी पवार साहेब मुंबईमध्ये आले, एक आमदार पाठीशी नाही, एकटे